हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुळदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो, शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा प्रत्येकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत एकाच्या साखळीमध्ये आज मी आपणास महाशिवरात्री या महाव्रतासंबंधी यंदाच्या महत्त्वाची शास्त्रोक्त पद्धतशीर आणि सविस्तर अशी माहिती देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, महाशिवरात्र सर्व शिवभक्तांसाठी एक वरदान आहे. या व्रताद्वारे आपण शिवाच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला प्राप्त होतो. मित्रांनो, या व्रताला महाशिव रात्र असे म्हटले आहे, महाशिव दिवस असे म्हटलेले नाही. तरी देखील जवळजवळ 99% शिवभक्त हे आज पहाटेपासूनच ते सायंकाळपर्यंत शिवमंदिरात मोठ्या संख्येने हजर राहतात आणि शिवलिंगाची पूजा अर्चा करतात. त्यांच्या पद्धतीने किंवा गर्दीच्या हिशोबाने जमेल तशी. पण थोडासा विचार करावा मित्रांनो, की या पद्धतीने आपण जर शिवपूजन केले तर ते आपला फलदायी ठरेल का? जर ठरत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल ठरत तर मग आपल्याला काही नियम पाहावे लागतील की जेणेकरून आपली जी पूजा अर्चा शिवलिंग पूजा आहे तिचे फळ आपल्याला मिळायला हवे. कारण शेवटी अहिक सुखाचाच हा मार्ग आहे, भक्ती मार्ग, ईश्वर प्राप्तीचा मार्ग हा फार कमी शिवभक्तांना माहीत असतो. कारण आपल्याला काहीतरी हवे असते म्हणून आपण उपायांच्या मागे धावत असतो. कुठेतरी शिवपुराण चाललेले असते, विष्णू पुराण चाललेले असते, गरुड पुराण चाललेले असते, या मोठ्या पुराणांचे ग्रंथांचे प्रवचन चालू असते आणि लाखोंनी लोक या ठिकाणी हजर राहतात, यांची व्यवस्था केली जाते. तर हे लाखो लोक कशासाठी येतात? इथे काहीतरी तोडगे उपाय सांगितले जातात. कोणाचे अडलेले रत्न असो, कोणाची अडलेली संतती असो, म्हणजे जे काही अहिक सुख जे आहेत, नोकरी व्यवसाय नाही, तर हे प्राप्त होण्यासाठी जी काही सेवा उपाय सांगितले जातात ते उपायांकडे यांचे जास्त लक्ष असते. असे नाही की आपण आयुष्यभर भगवान शिवाची, भगवान विष्णूची पूजेचा आपण बिडा उचललाय, शपथ घेतलेली आहे, असे नाही. समोर काहीतरी उद्देश ठेवून, अपेक्षेने, इच्छेने आपण हे कार्य करतो, हे योग्य नाही. मित्रांनो, गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचा असतो, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त आपले कर्म काय आहे की शिवपूजन करणे, कोणत्याही देवतेची सेवा जी आहे ती फक्त सेवा करणे, मागणी काहीच नाही, काही मिळो न मिळो पण सेवा आपल्या करण्या करायची आहे, हे आपले आद्य कर्तव्य आहे.
मित्रांनो, या ठिकाणी दोन भागामध्ये मी शिवभक्तांचं विभाजन करतो, एक सामान्य शैव आणि एक लिंगायत शिवभक्त. तर लिंगायत शिवभक्तांना 12 महिने यांची महाशिवरात्र असते, 12 महिने यांचा श्रावण मास असतो, यात विशेष काही नाही मित्रांनो. पण जे सामान्य शैव आहे, शिव सोडून इतर देवी देवतांची पूजा अर्चा करतात त्यांच्यासाठी मात्र ही महाशिवरात्र श्रावण मास असतो. मग अशा भक्तांनी काय करावं, तर लिंगा समाजाने मात्र अशा प्रकारची सेवा करण्याची गरज नाही असे मला तरी वाटते. कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही, केवळ या काळामध्ये शिवलिंग पूजन करावे जमले तर. मित्रांनो, यासाठी पूजा साहित्य फार कमी आहे, याचाही आपल्याला काही थाटमाट करण्याची काही गरज नाही मित्रांनो. आपल्या जवळील शिवमंदिरात मध्यरात्री जाऊन शिवलिंगावर पूजेचे उपचार करावे. पण असे मला एकही शिवमंदिर सापडले नाही की जे रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळी भक्तांसाठी खुले केलेले आहे शिवलिंग पूजेसाठी. माझ्या पाहण्यात नाही, ऐकण्यामध्ये नाही. मग शिवरात्री, महाशिवरात्री आपण कशाला म्हणतो? मग ती सेवा काय आपण घरीच करायची? आणि घरी करायची असेल तर तशी व्यवस्था आहे असते? मुळात शिवलिंग हे घरात ठेवता येत नाही, कारण तामसी देवता आहे, म्हणूनच त्यावर सतत जलधारा सोडावी लागते, तर तो महादेव शांत होतो. अन्यथा घरामध्ये काही वादविवाद भांडणे होऊ शकतात. जर म्हणून आपल्या घरात जर देवघरामध्ये जर नागासहित, आता बरेचसे लोक म्हणतात नाग नको शिवलिंग, पण शिवलिंग म्हटलं की नाग आलाच, आणि शिवलिंग नाग म्हटलं की नंदी आलाच, हे जर असेल आणि 24 तास त्यावर सतत धारा आपण सोडत असाल, व्यवस्था आपण कशी करा आपण ठरवा कशी व्यवस्था करायची ते, पण व्यवस्था असाल तरच आपण देवघरामध्ये शिवलिंग ठेवू शकतो. अर्थात प्राणप्रतिष्ठित मूर्ती असावी, आणि शिवाय रोजच्या रोज त्यावर अभिषेक केला जावा, खंड एकही दिवस नाही. लिंगायत लोकांना तर पंचसुतक नसतेच, पण सामान्यांना असते. पण ते तेवढा काळ सोडून आपण अभिषेकयुक्त सेवा करावी. जानवे धारण करून तर मित्रांनो, महाशिवरात्र तिथी आज रात्री 8 वाजेपासून सुरू झालेली आहे. या वेळेआधी जर आपण शिवलिंग पूजा केली असेल तर ती प्रदोष काळामध्ये गणल्या जाईल मित्रांनो, कारण तिथे सुरुवात नाही, रात्री 8 वाजता सुरू झाली. महाशिवरात्रीची तिथी नाही, ही 8 नंतर सुरू झाली. शिवलिंग पूजनाची वेळ काय मित्रांनो? तर शिवलिंग पूजनाची वेळ आहे रात्री 12:38 ते 1:28 साधारण. या 50-51 मिनिटांमध्ये आपल्याला शिवपूजन करायचे आहे, हा शास्त्राने ठरवून दिलेला वेळ आहे. मध्य संधिकाळातला, मध्यरात्रीची संधिकाळ आहे हा, कारण संधिकाळात केलेली पूजा ही महापुण्यवान असते मित्रांनो. मग संधिकाळ सूर्योदयाचा असो, सूर्यास्ताचा, वा मध्यान्नीचा असो, वा मध्यरात्रीचा असो, म्हणूनच लिंगायतांना त्रिकाल पूजा सांगितलेली आहे. संधिकाळामध्ये सूर्योदय, मध्यान्नी आणि सूर्यास्ताच्या वेळा. फक्त
मध्यरात्रीची ही जी काही आहे ही महाशिवरात्रीला करायची सेवा आहे. इतर वेळेला ती नाही केली तरी चालते, कारण करणं शक्य नाही आहे. काही करणारे जे अनन्य शिव भक्त आहेत ते करतात. तर मासाची महाशिवरात्र असते ती देखील ते करतात, कारण अनन्य भक्त आहे, त्यांना दुसरं काही माहितीच नाही कोणत्या देवता आहेत. 33 कोटी देव म्हणजे एकच महादेव, त्यातच सगळे देवता सामावलेले आहेत. मित्रांनो, यासाठी पूजेसाठी आपल्याला साहित्य फार कमी लागणार. शुद्ध ताजे पाणी, अभिषेक पात्र, बेलपत्र, भस्म वा विभूती, सफेद फूल, सफेद सोवळे, जानवे जोड, कच्चे दूध, पंचामृत, उसाचा रस जर आपल्याला उपलब्ध होत असेल तर रात्रीच्या वेळेला, चांगला असेल राहिला असेल तर बाहेरून आणून. भस्म वा विभूती, तांबूल, दक्षिणा, श्रीफळ इत्यादी. मित्रांनो, साधारण 12:30 वाजता सूचिरूपत आपल्याला व्हायचे आहे. सोवळे धारण करा, पूजा साहित्य या आधीच देवघरात नेलेले असावे. धूपदीप प्रज्वलित करा, पूजा करा, शंख घंटा यांची पूजा करा, कलशस्थापना करा. संस्कृत व मराठी भाषेमध्ये रुद्राभिषेक घ्या. संस्कृतमध्ये आपल्याला भरपूर मिळतील व्हिडिओ, पण माझा व्हिडिओ जो आहे तो मराठी भाषेमध्ये आहे रुद्राभिषेक. तो आपण अवश्य करू शकता, आपल्यासाठीच आहे तो. ज्यांना संस्कृत भाषा येत नाही अशा लोकांसाठी मी तो मराठी भाषेतला व्हिडिओ बनवलेला आहे, कारण शिवाची सेवा ही सर्व शिवभक्तांनी करायची आहे. केवळ पंडित लोकांनीच करायची असं नाही, कारण त्यांना संस्कृत येतं, आपल्याला कुठे संस्कृत येत नाही. ज्याला अक्षर वाचन येतं, मराठी भाषा येते, मातृभाषा आपली मराठी, त्या सर्वांनी रुद्राभिषेक मराठी भाषेत करावा. शिवाला तर पोहोचतो, शिव महादेव प्रसन्न होतात. जेवढ्या पंडिताच्या पूजेने ते प्रसन्न होत नाही, तेव्हा साधारण 4वी 5वी लिहिणारे जे लोक आहेत, शिक्षण घेणारे, त्या लोकांनी जर या मराठी भाषेमध्ये जर केला तर शिवाला खूप आनंद होतो. मित्रांनो, आणि ते मनापासून आशीर्वाद देतात, आपलं कल्याण होतं. मित्रांनो, न मागता आपल्याला सर्व काही शिव द्यायला बसले, फक्त आपण शिवसेवा करा. मित्रांनो, शिवलिंगाला उपवस्त्र, वस्त्र उपवस्त्र, शिवलिंगाला भस्म लावा, अक्षत व्हा, लिंगाष्टक घ्या. लिंगाष्टकाने मनाची एकाग्रता खूप वाढते. मित्रांनो, शिवाचे 108 नावे घ्या. जर 108 बेलपत्र आपल्याकडे असेल तर 108 बेलपत्र व्हा, अन्यथा एकच बेलपत्र 108 नावं त्यावर भारून आपण ते एक बेलपत्र शिवलिंगावर चढवू शकता. पांढरी फुले व्हा, धूपदीप वाढा. मित्रांनो, आरती घ्या. श्री गणेश, शिव, दुर्गा यांची आरती घ्या. 3 आरत्या कमीत कमी तरी आपल्याला घ्यायला हवेत. कापूर आरती घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, जय जयकार घ्या. मित्रांनो, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, क्षमा प्रार्थना घ्या. शेवटी क्षमा मागायची आहे, काही चूक बोलते येलेलं असेल तर. नैवेद्य, नैवेद्य साधारण जे आपले फराळाचं जे असेल तर फराळ, दूध, साखर, दूध, केळी, काय जे काही आपल्याला उपलब्ध असेल ते नैवेद्य आपण दाखवायचे. फळे दाखवा, ऋतुफळे दाखवा, महानैवेद्य दाखवायचं. पण महानैवेद्य आपण कसा दाखवणार? जो फळांचा जो गोड पदार्थ जो आपण बनवला तोच महानैवेद्य समजायचा. याचा अर्थ आपण अन्नाचा नैवेद्य करायचा आणि तो महादेवाला दाखवायचा नाही, काय आवश्यकता नाही. फक्त आपण त्याला अन्न देत आहोत, अन्न भरवत आहोत, ही भावना या ठिकाणी आहे. त्यानंतर तांबूल दाखवा, दक्षिणा ठेवा, श्रीफळ अर्पण करा आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. मित्र, शिवपंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राचा जप माळेविना करा, जमेल तेवढा करा, आणि जमेल तितका वेळ शिवध्यान धारणा करा. मित्रांनो, समाधी लावून बसा. किती वेळ आपल्याला पहा, किती वेळ आपल्याला शक्य होते ते. केवळ शिवलिंगाचाच विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि जर तेवढेही आपल्याला जमत नसेल तर आपण फक्त मनामध्ये
मंत्र जप करायचा आहे. कारण विचार काही डोक्यात येऊ नयेत म्हणून नुसतं पंचाक्षर वा षडाक्षरी मंत्र जप करा. मनामध्ये डोळे लावून ध्यानस्थ बसा मित्रांनो. पहा आपल्याला काय अनुभव येत होतो. हे स्वतःचे अनुभव आहेत मित्रांनो. हे आपण स्वतःच घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही महाशिवरात्री निमित्त शिवलिंग पूजा आपण साधायची आहे आणि करायची आहे मित्रांनो. कारण तो दिवस मला वाटतं कधीही येणार नाही की मंदिर जेवढे काही आहेत, भले बारा ज्योतिर्लिंग आहेत, ते देखील या मध्यरात्री उघडे ठेवले जात नाही मित्रांनो. कारण काय मला काहीच कळत नाही. हा एक प्रकारे भक्तांवर अन्याय आहे मित्रांनो. कारण मंदिरातील शिवलिंग पूजा ही जी आहे ही जास्त फलदायी असते आणि घरातली शिवलिंग पूजा ही काहीच नसते मित्रांनो. कारण ती प्राणप्रतिष्ठेशी बराच वेळ नसते आणि कोणीही अभिषेक त्यावर सहसा करत नाहीत. त्यात जागृतपणा कसा येणार आहे. भले ते कितीही सुंदर असू दे, ते काळ्या दगडाची असो या तुमच्या संगमरवरी दगडाची असो व चांदीची असो स्फटिकाची असो पारद शिवलिंग असो काही असो, अभिषेक नाही तर काहीच नाही. कारण अभिषेकानेच तर मूर्तीमध्ये प्राण हा सतत तेवत राहतो प्राणप्रतिष्ठेनंतर. तेच नसेल तर काही उपयोग नाही, दगडावर पाणी ओतल्यासारखे मित्रांनो. तर अशी सेवा न केलेली बरी. जर करायची असेल तर नियमात राहून, नियमबद्ध राहून, नियमांचे पालन करून शिवसेवा करा. नक्कीच आपल्याला त्याचे फळ उत्तमात उत्तम मिळू शकते मिळतात. पण यातही आपण जर गुरु केलेला असेल, देहधारी गुरु केलेला असेल, तर काही दुधामध्ये साखर समजा मित्रांनो. कारण अनेक मार्गांमध्ये अनेक प्रकारचे त्या त्या मार्गानुसारच सेवा सांगितली जाते. कारण प्रमुख असतो ना तो त्या मार्गाचा, मग त्याच्या पद्धतीने तो सेवा सांगतो. असे नाही की शास्त्र जे सांगते, शिवपुराणात जे सांगते त्याच पद्धतीने शिवलिंग पूजा केली पाहिजे असं नाही. आपल्या मार्गाचे नियम वगैरे जे काही आहेत तो स्वतः ठरवतो. त्या ओघामध्ये प्रवाहामध्ये सर्व भक्तांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. यातच त्याला त्याचं त्याला समाधान मिळते म्हणा किंवा. पण हे योग्य नाही मित्रांनो. शास्त्र काय सांगते हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढी सेवा देखील महत्त्वाची आहे. तर मित्रांनो मला वाटते आपण मी जी काय आपल्याला माहिती दिलेली आहे यात आपण समाधानी असाल. तेव्हा आपणा सर्वांना परत एकदा माझी नम्र विनंती आहे की सेवा ही अशा प्रकारची करा. ठीक आहे, आज तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा नाही जमली तर उद्या सकाळपासूनही आपण ही सेवा करू शकता. पण मंदिरात जाऊ, देवघरात आपल्या शिवलिंग नंदी ठेवू नका. ठेवायची असेल तर वर सांगितल्याप्रमाणे ठेवा, अन्यथा मंदिराचा रस्ता धरा. आणि शिवसेवा ही अशी सेवा आहे की 24 तास आपण कधीही करू शकतो, त्याला काही बंधन नाही. इतर देवतांसारखे देवकाळामध्ये पूजा केलीच पाहिजे असे बंधन नाही. कुठलाही काळ असो, पितृकाळ असो, पिशाच काळ असो, देवकाळ असो, आपण पूजा शिवलिंगाची करू शकता कधीही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा महाशिवरात्री निमित्ताचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो.
पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेव.